नारायण बी योग सद्गु डॉक्टर कौशल्य गुरी संचालक योग सद्गु हिल दरबार कोल्हापुर चाहता आज आप शुक्रवार दिनांक 12 मे 2023 दैनिक राशि भविष्य पाहूया। आज वैशाख कृष्ण सप्तमी है। आज श्रवण नक्षत्र है। आज का दिवस शुभ दिवस है। आज दाराचे चौकट बसने साठी शुभ मुहूर्त है। आज पंचकरात्री 12-17 नंतर आहे। आज जागतिक परिचारिका दिन सुद्धा आहे। राहु काळ सकाळी 10:30 ते 12 पर्यंत आहे। मेष, आज आपली काहीशी विडमळस अवस्था असेल, काहीसे नैराश्य औदासिन्य जाणवेल, कोणतेही अस्वास्थ अवास्तव धाडस करण्याचा प्रयत्न करू नका। वृषभ, आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम आहे। व्यावसायिक व्यवहारिक यशप्राप्ती आज संभवते। योग्य नियोजन, योग्य निर्णय व त्यानुसार कृती आज साधा। मिथुन, बऱ्याच दिवसापासून घेत असलेल्या परिश्रमाचे उत्तम फलित आज प्राप्त होईल। अधिकारी सहकारी प्रशंसा करतील। आजच्या दिवसाचा सदुपयोग करून घ्या। कर्क, आज नशिबाची भाग्याची सौख्याची प्राप्ती होईल। इतरांना देखील आनंद सुख समाधान देऊन आपला आनंद द्विगुणित कराल। काही धार्मिक शैक्षणिक कार्यात सहभागी व्हा। सिंह, आज आपण आपल्या कर्तव्याला जास्त महत्त्व द्याल। कर्तव्यपूर्ती करताना काही महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घ्याल। आज आपले संपूर्ण कसब पणाला लावा। कन्या, आजचा आपला दिवस चांगला असेल। व्यवसायात काही नवीन संधी चालू येतील। काही महत्त्वपूर्ण निर्णय घेताना जोडीदाराचे मत विचारात घ्या। जोडीदाराचेही उत्तम सहकार्य आपल्याला मिळेल। तुळ, आजच्या दिवशी नेमके काय करावे, काय करू नये असे वाटेल, परंतु संयमाने धैर्याने आजचा दिवस व्यतीत करा। कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नका। प्रकृतीची हेळसांड होऊ देऊ नका। वृश्चिक, आजच्या दिवशी काही महत्त्वाचे निर्णय घ्याल। व्यवसाय वृद्धीसाठी एखादे धाडस कराल। विशिष्ट पदाची प्राप्ती कराल। प्रियजनांच्या गाठीभेटी संभवतात। धनु, काहीशी प्रकृती अस्वस्थ जाणवेल। काही मानसिक चिंता सतावतील। नोकरदार व्यवसायासाठी जपून राहावे। प्रवासात खबरदारी घ्यावी। मकर, आजच्या दिवशी मनोवांछित इच्छांची पूर्तता होईल। आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून त्यानुसार मार्गक्रमण कराल। काही महत्त्वाची कामे देखील आजच्या दिवशी हातावेगळी होतील। कुंभ, आज घरातील कामामध्ये आपला उत्साह अभूतपूर्व असेल। बऱ्याच दिवसापासून अपूर्ण राहिलेली कामे आज वेगाने पूर्ण कराल। मनातील काही अपेक्षा पूर्ण होईल। मीन, आज आपल्या कामाचा व्याप सांभाळत आपल्या कुटुंबियांनाही वेळ द्याल। कुटुंबियांच्या भावना इच्छा समजून घ्याल। परिवाराचा विश्वास संपादन करा। शुभम भवतो। धन्यवाद।